वाघोलीतील वाहतूक कोंडीबाबत शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह वाघोली गावचे सरपंच, पदाधिकारी, नागरिक आणि पत्रकारांसह पाहणी केली आहे. पुणेनगर महामार्गावरती वाघोलीमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. अशोक पवार यांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर खांदवेनगर जकात नाका ते श्रेयस गार्डनपर्यंत पाहणी केली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार अशोक पवार यांनी काही सूचना आदेश दिलेत, तर काही अडचणींच्या गोष्टींचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देशही दिलेत. वाघोलीमध्ये पहिल्यांदा सर्व प्रशासकीय अधिकारी एकाच वेळी या पाहणी दौऱ्यात वाघोलीकरांना पाहायला मिळालेत. यावेळी आमदार अशोक पवार यांच्याबरोबर वाघोलीच्या सरपंच वसुधरा उबाळे, लोणीकंद पोलीस निरीक्षक डीएस हाके, शिवदास उबाळे, राजेंद्र सातो पाटील, मारुती गाडे, गणेश गोगावले, शिवदास पवार, कल्पेश जाचक, अतुल शिंदे, किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे यांच्यासह महावितरण, सार्वजनिक बांधकाम, PMRDAचे अधिकारी, पोलीस, ठेकेदार सह वाघोलीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Yeah.